गुड मॉर्निंग. मी एकदा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आजच्या आपल्या नवीन विषयामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे ज्याच्यामध्ये आपण एक डेलीचा टॉपिक डिस्कस करतो. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊन न्यूजपेपरमधून, हिंदूमधून किंवा इंडियन एक्सप्रेसमधून, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक त्याचं बॅकग्राऊंड आणि कन्सेप्च्युअल अनालिसिस करतो मराठीमधून. आणि तेच त्याच्यानंतर आपल्याला कसं ॲन्सर रायटिंग करायचं जर क्वेश्चन आला त्याच्या संदर्भात, किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या बाजूनं जर क्वेश्चन आला मेन्ससाठी स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये कसं ॲन्सर रायटिंग करता येईल आणि कुठले पॉईंट्स कव्हर झाले पाहिजेत हे महत्त्वाचं आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण ही एक सिरीज चालू केली आहे. तर आत्ताचा एक महत्त्वाचा, आपण आत्ता रिसेंटली बघितलं असेल की 14 जुलैला आपण चांद्रयान 3 लॉन्च केलं आहे, राईट. त्याच्याबद्दलच एक क्वेश्चन, त्याच्याबद्दलच एक आर्टिकल आहे, न्यूज आर्टिकल, ते आपण डिस्कस करणार आहे. आणि इम्पॉर्टंट आहे GS3 मध्ये जो सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बरेचसे क्वेश्चन, अराउंड यू कॅन एक्सपेक्ट अराउंड 3 ते 4 क्वेश्चन्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड मेन्समध्ये येऊ शकतात. म्हणजे वेटेज जरी बघितलं आपण, अराउंड 30 to 40 मार्क्सचं वेटेज आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. प्लस प्रिलिम्सच्या आस्पेक्टमधून जरी आपण बघितलं तर प्रिलिम्समध्ये पण भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत प्रिलिम्समध्ये पण, राईट. की चंद्रयान 1, 2 आणि आत्ताचं 3, म्हणजे त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. त्या योजनेतून काय पहिली मिशन होतं, दुसरं मिशन होतं, तिसरं मिशन होतं, ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, काय वेगळेपण आहे, ते महत्त्वाचं लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामधून भारताची स्पेस एक्सप्लोरेशनसाठी, म्हणजे अंतराळ जे उपक्रम नवीन नवीन भारताचे येणार आहेत पुढच्या काळामध्ये, त्याला कसा फायदा होईल हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मेन्सचं ॲन्सर रायटिंग करताना खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे आपण ही पहिल्यांदा न्यूज बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द न्यूज? हिंदूमधली न्यूज आहे, आजचीच आहे. चंद्रयान 3 मून लँडर सेपरेट्स फ्रॉम प्रोपल्शन मॉड्यूल, खूप इम्पॉर्टंटली आहे. आणि त्याच्यात इम्पॉर्टंट आहे, आणि का इम्पॉर्टंट आहे, की पहिल्यांदाच भारत जर हे मिशन सक्सेस झालं तर पहिल्यांदाच भारत सॉफ्ट लँडिंग करतोय, सॉफ्ट लँडिंग करेल. आणि सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा 14 देश असेल. सॉफ्ट लँडिंग इन अ सेन्स की आपलं जे अंतराळयान आहे ते, किंवा रोबोट आहे, आपण रोवर म्हणू शकतो, ते एखाद्या दुसऱ्या ग्रहावरती पूर्णपणे सुरक्षितपणे उतरवणं, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं सॉफ्ट लँडिंग. आणि ही जी मिशन आहे ते जर सक्सेसफुल झालं तर भारत जगातला 14 देश बनेल. फक्त 4 देशांकडे ही टेक्नॉलॉजी आहे सॉफ्ट लँडिंगची, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पुढच्या स्पेस एक्सप्लोरेशनसाठी पण, जसं की आपल्याला पहिल्यांदा मानवनिर्मित, मानवरहित यान जर दुसऱ्या ग्रहावरती पाठवायचं असेल, किंवा त्याच्या पुढची स्टेप की मानवांसहित ते यान जर पुढच्या ग्रहांवरती पाठवायचं, चंद्रावर माणूस पाठवायचा, त्याच्यासाठी काय पाहिजे? त्याच्यासाठी रोबोट पाहिजे, अंतराळयान पाहिजे, आणि अंतराळयानानं सुरक्षितपणे त्या ग्रहावरती उतरलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळंच ही सॉफ्ट लँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा भारत म्हणतो की आम्ही 2025 ते 2030 दरम्यान कधीतरी अंतराळात आपण माणूस पाठवणार आहे आणि ती कपॅसिटी आम्ही डेव्हलप करणार आहे, तर त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा नंतर आपण बघूया की थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड. चंद्रयान 3 तर आता फायनल स्टेजेसमध्ये आहे. आता ते सेपरेट झालंय, ते आता फक्त त्याच्यावरती चंद्रावरती उतरायचं आहे. ती खूप क्रिटिकल स्टेप आहे, लक्षात घ्या, खूप महत्त्वाची आणि क्रिटिकल स्टेप. पण त्याच्यासाठी आपण जर बघितलं तर चंद्रयान एक्सप्लोरेशन, म्हणजे चंद्राचं एक्सप्लोरेशन करण्यासाठी चंद्रावरती आपण 2008 प्रयत्न चालू केले होते, राईट. 2008 आपण पहिल्यांदा पाठवला होता, तुम्हाला आठवत असेल, मून इम्पॅक्ट प्रोब वरती भारताचा झेंडा होता. आणि तो त्याच्यामुळे भारताने ती कपॅसिटी 2008 आसपासच पहिल्यांदा स्टार्ट चालू केले होते हे मिशन्स. नंतर 2019 चंद्रयान 2 पाठवलं, आणि आत्ता 2023
चंद्रयान 3 पाठवतो. म्हणजे चंद्रयान ह्या मिशनची आपण जर एकंदरीत हिस्ट्री बघायला गेलं तर जवळजवळ आपण म्हणू शकतो की 2008 ते 2023 म्हणजे 15-1 वर्ष झालेली आहेत ह्या हिस्ट्रीला, राईट. खूपच इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी 3 च्या 3. आता एक लक्षात घ्या, इथं चंद्रयान फर्स्ट हे जे पहिलं मिशन होतं ते फक्त ऑर्बिटर मिशन होत. ऑर्बिटर मिशन म्हणजे चंद्र आहे हा सपोज, आणि त्याच्या बाहेरच्या अंतरायनात कक्षेमध्ये हे जे आपण पाठवलेले ते ऑर्बिट करणार होते, ना की चंद्रावरती कोणी उतरणार होतं, राईट. आणि तिथून ते फोटोज वगैरे घेऊन ते पृथ्वीवरती परत पाठवणार होत. चंद्रयान 1 ही मिशन खूप सक्सेसफुल मिशन आहे, चंद्रयान फर्स्ट मिशन. कारण आत्ता बघितलं आपण, आत्ता रिसेंटली पण बघितलं की चंद्रयान 1 मिशनमुळे काय काय झालं सक्सेस कशामुळे, तर त्याला पाण्याचं अस्तित्व, वॉटर ऑन मून, पाण्याचं अस्तित्व त्याने पुन्हा एकदा प्रूव्ह केलेलं आहे चंद्रावरती. दुसरा असं आहे की वेगवेगळ्या चंद्राच्या आवरणामध्ये केव्ज वगैरे आहेत, गुहा वगैरे आहेत, ते पण त्यानं हे केलं होतं. तिसऱ्यांदा आता सध्या मिनरल्स, छोटे छोटे धातू, खनिज, ते पण चंद्राच्या भूमीवरती अस्तित्वात आहेत याचे पुरावे चंद्रयान 1 मिशनमुळे आपल्याला मिळाले होते. हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, हे विचारू शकतात चंद्रयान 1 मुळे कुठले कुठले पुरावे, हेमॅटाइट सारखे धातू मिळालेत का, तर हे पुरावे चंद्रयान 1 मिशननं दिलेत आपल्याला. दुसरं एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की 2019 जे चंद्रयान 2 आहे ते खूप इम्पॉर्टंट होतं, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सॉफ्ट लँडिंग करायचं होतं. 2019 मिशनमध्ये, चंद्रयान 2 मिशनमध्येच, पण काय झालं हे मिशन थोडंसं म्हणू शकतो की आपण ते फेल गेलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला यश भेटू शकलं नाही. हे इम्पॉर्टंट आहे कारण तिथून आपल्याला सॉफ्ट लँडिंग, सुरक्षितपणे आपल्याला आपला रोवर जो आहे तो उतरवता आला नाही, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आता सध्या 2023 सॉफ्ट लँडिंगचं सक्सेस किंवा यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणं हे खूप गरजेचं बनलेलं आहे. कारण 2019 जे मिशन होतं ते थोड्या प्रमाणात किंवा आपण म्हणू शकतो की एक फेलच गेलं इस्रोला, काय म्हणतात त्याच्यामध्ये यशस्वीपणे आपण जर ते उतरवता आलं नाही, ओके. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. चंद्रयान 3 ही भारताची तिसरी चंद्रयान मोहीम आहे, चंद्र मोहीम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची भारताची क्षमता, फिरण्याची महत्त्वाचे, लँडिंग करणं मग लँडर मधून रोवर बाहेर पडेल. रोवर महत्वाचं आहे, रोवर म्हणजे एक यंत्र आहे, यांत्रिक रोबोट आहे, यांत्रिक रोबोट तो बाहेर पडेल. चाक वगैरे असतील त्याला, रोबोटिक आर्म्स असतील, हात असेल यंत्रमानवासारखा, आणि तो बाहेर पडेल आणि तो चंद्राच्या पृष्ठभागावरती रो करेल, म्हणजे चालायची क्षमता डेव्हलप होईल. आणि कशावरती? सूर्यप्रकाशावरती, सनलाईटवरती, सनलाईट एनर्जीवरती. आणि तो मग स्पेस एक्सप्लोरेशन म्हणजे चंद्राच्या मातीचे नमुने घ्यायचे, त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट वगैरे करायचे, त्याच्यावरती आणि त्याच्यातून काहीतरी माहिती गोळा करायची चंद्राच्या पृष्ठभागावरती, परत पाणी होतं का नाही होतं, मिनरल्स आहेत का नाही होते, हे सगळ्याची एक्झॅक्ट माहिती आपल्याला त्याच्यातून मिळेल, हे लक्षात घ्या. आपल्या दुसऱ्या मोहिमेत सुद्धा आपण जर बघितलं, दुसरी मोहीम आपण जी सेकंड मोहीम जी फेल गेली 2019 त्याच्यामध्ये पण ऑर्बिटर, लँडर आणि रोवर होता. पहिल्या मिशनमध्ये फक्त ऑर्बिटर होता आणि इम्पॅक्ट प्रोब होता, पण दुसऱ्या मिशनमध्ये लँडर आणि रोवर ही ॲडिशनल त्याच्यामध्ये हे झाले, पार्ट झाले मिशनचा. आणि ह्याच्यामध्ये पण चंद्रयान 3 फक्त इथं बघा डिफरन्सेस बघा, चंद्रयान 3 ऑर्बिटर नाही आहे, फक्त लँडर आहे आणि रोवर आहे. का बरं? कारण चंद्रयान 2 आपण ऑर्बिटर ला सक्सेसफुली यशस्वीपणे ऑर्बिटर डेव्हलप करण्याची क्षमता दाखवली आहे, फक्त आपलं काय राहिलं होतं, लँडिंग राहिलं होतं, सॉफ्ट लँडिंग. त्याच्यामुळे हे मिशन
लँडर अँड रोवर वरती असेल, ऑर्बिटरचा जो डेटा आहे तो त्या चंद्रयान टूचाच हे यूज करणार आहे. आलं लक्षात? महत्वाचं आहे हे. सगळ्या डिटेल्स आहेत कंपॅरेटिव्ह अनालिसिस, म्हणजे ह्याच्यात काय वेगळं आहे, ह्याच्यावरती एमपीएससी भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर उद्देश काय आहेत, मिशनची मुख्य उद्दिष्ट, पहिलं उद्दिष्ट आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे सॉफ्ट लँडिंगचं प्रदर्शन करण्यासाठी, खूप महत्वाचं. दुसरं, चंद्रावरती रोवर फिरवायचं प्रत्यक्षित करणे, हे पण महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे तिथं काही इंधन वगैरे नसणार आहे, ते कशावरती आहे, सनलाईट वरती असेल. आणि आपल्याला माहिती आहे खाच कळगे वगैरे असतात, राईट, खड्डे वगैरे असतात, पण त्याच्यामधून तो रोवर मार्ग कसा काढतो हे सगळं प्रात्यक्षिक करणं खूप गरजेचं असतं. मेकॅनिकल आर्म जर असेल तर सॅम्पल कसं कलेक्ट करणं हे पण महत्वाचं आहे. आणि इन सिटू म्हणजे साईटवर वैज्ञानिक प्रयोग करणे हा चौथा, तिसरा आणि खूप इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, आपण म्हणू शकतो की उद्दिष्ट आहे, राईट. आणि चंद्रयान 3 हे लक्षात घ्या, दक्षिण ध्रुवाजवळ, दक्षिण ध्रुवाजवळ, आपल्याला माहिती आहे नॉर्थ पोल आणि उत्तरेचा आणि दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करतं. इथंच एमपीएससी यूपीएससी क्वेश्चन विचारते प्रिलिम्समध्ये. जगातील पहिली मोहीम म्हणजे सॉफ्ट लँडिंग कुठं करायचं आहे, दक्षिण ध्रुवाजवळ साऊथ पोलमध्ये, ही जगातली पहिली मोहीम असणार आहे, लक्षात घ्या. आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी भारत चौथा देश आहे, म्हणजे दुसऱ्या देशांनी अजून ज्यांनी ही कपॅसिटी यशस्वीपणे डेव्हलप केलेली आहे त्यांनी दक्षिण ध्रुवावरती त्यांचा लँडर उतरला नव्हता, दुसऱ्या ठिकाणी उतरवला होता. आणि चंद्रयान 3 काय करणार आहे, दक्षिण ध्रुवाजवळ उतरवणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि चौथा देश आहे, US, रशिया, चायना आणि त्याच्यानंतर इंडिया येईल, म्हणजे इवन युरोपियन कंट्रीजचा, युरोपियन स्पेस एजन्सी, जापानीज स्पेस एजन्सी जे आहेत त्यांच्याकडे पण ही कपॅसिटी नाही आहे, यशस्वी ते पण झालेलं नाही आहेत अशा मोहिमेत. त्यामुळे खूपच किचकट मोहीम आपण म्हणू शकतो. दुसरी इन्फॉर्मेशन बघावी, लॉन्च व्हेइकल मॅक 3. आपण बघितलं चंद्रयान 2, चंद्रयान 2 साठी हेवीएस्ट होत 2019 मध्ये मॅक जीएसएलव्ही मॅक 3 वापरलं होतं. त्याच्यामध्ये आता सध्या इस्रोनं नवीन लॉन्च व्हेइकल हे केली LVM3, त्याच्यामध्ये मीडियम पेलोड, पेलोड म्हणजे किती वरती न्यायचं, किती किलोचं वजन वरती न्यायचं पेलोड, ते मीडियम म्हणजे मध्यम प्रमाणातलं वजन वरती नेण्यासाठी, कारण ह्याला खूप खर्च आहे GSLV MMAC 3 वापरण्यासाठी. आणि LVM वापरलं तर थोड्या ह्याच्यामध्ये आपण जर त्याच्यापेक्षा कमी वजन न्यायचं असेल अंतराळयाना तर आपण LVM वापरतो. आणि ही नवीन डेव्हलप केली आहे. आणि हे चंद्रयानचं लॉन्च कधी झालं, 14 जुलैला 2023. ओके, तर ह्याच्यामध्ये मॉड्यूल्स काय काय आहेत, म्हणजे कुठले कुठले भाग आहेत 3 मध्ये. LVM 3 अगेन आपण बघितलं तर 3-स्टेज रॉकेट आहे, 2 सॉलिड स्टेज आहेत आणि 1 लिक्विड स्टेज आहे क्रायोजेनिक, हे महत्वाचं लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये मॉड्यूल्स काय आहेत, मॉड्यूल्स बघितले तर प्रोपल्शन मॉड्यूल म्हणजे ढकलणारा मॉड्यूल, ढकल म्हणजे त्याला वरती पाठवायचं. आपल्याला माहिती आहे चंद्रयानाला बाहेर पडायला पृथ्वीच्या एस्केप वेलॉसिटीच्या वरती फोर्स लावावा लागेल, राईट, मग त्याच्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल. दुसरं एक, कुठं ऊर्जा लागते, ज्यावेळेस आपण चंद्राच्या कक्षेमध्ये जाऊ त्या ठिकाणी स्थिर स्थावर व्हायला ऊर्जा लागणार आहे, बरोबर. आणि तिसरी ऊर्जा कुठं लागणार आहे, ज्यावेळेस आपण दक्षिण ध्रुवाजवळ येऊ त्यावेळेस तिथून बाजूला पडायला, म्हणजे त्या लँडरला बाजूला फेकायला आणि सॉफ्ट लँडिंग करायला त्याला पण थोडीशी ऊर्जा लागणार आहे. त्यामुळे हे सगळं कोण देणार आहे, प्रोपल्शन मॉड्यूल. 3 ते 6 महिने आहे. स्वदेशी लँडर मॉड्यूल, लँडर म्हणजे जो चंद्राच्या पृष्ठभागावरती जो रॉकेटचा पार्ट उतरणार आहे तो, त्याचं नाव काय, विक्रम. आणि रोवर म्हणजे यंत्रवत माणूस किंवा म्हणू शकतो रोबोट, त्याची कपॅसिटी किती आहे, 14 दिवसाची. 14 दिवसात काय करणार आहे तो, 14 दिवस
चंद्राच्या सरफेसवरती राहणार आहे, तिथले नमुने गोळा करणार आहे, त्याच्यावरती वैज्ञानिक प्रयोग वगैरे करून हे सगळं 14 दिवसात आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाठवणार. इथं घ्या, ऑर्बिटर नाही आहे ह्या मिशनमध्ये, डायरेक्टली अर्थकडे ती इन्फॉर्मेशन येणार आहे. आता हे बघूया, एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे इथं, स्लिंगशॉट मॅन्युअर. असेच क्वेश्चन्स विचारणार आहे. हे बघा, इथं महत्त्वासाठी मी सांगतोय, पहिल्यांदा काय काय होईल, हे जे आपली जी LVM आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळं असणार आहे, लँडर असणार आहे, रोवर असणार आहे, ओके. ते पृथ्वीभोवती पहिल्यांदा 3-4 वेळा फेऱ्या घालणार आहे स्लिंगशॉट, आणि ज्यावेळेस गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीचं त्याला सपोर्टिव्ह होईल, मग ते बाहेर पडणार आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करून. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचं एकतर इंधन वाचणार आहे, कारण ते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल ते यूज करणार आहे, त्याच्यामुळे ते बाहेर पडेल आणि चंद्राच्या कक्षेत जाईल, राईट. मग चंद्राच्या कक्षेमध्ये जाताना हळूहळू ते एक एक स्टेपनं चंद्रामधला आणि त्यातला डिस्टन्स कमी करायला बघणार, ओके. इथं आणि इथं आल्यानंतर 100 किलोमीटरवरती आल्यानंतर, लक्षात घ्या, 100 किलोमीटरवरती आल्यानंतर काय होणार आहे, हे जे प्रोपल्शन मॉड्यूल आहे त्याच्यापासून हा जो लँडर आहे जो चंद्राच्या ऍक्च्युअल भागावरती उतरणार आहे तो सेपरेट होईल. आणि तेच आत्ता झालेलं आहे. आत्ताची न्यूज काय आहे की हा जो लँडर आहे तो चंद्राच्या आपल्या ह्या सेपरेशन झालेल्या प्रोपल्शन सिस्टीम पासून सेपरेट झालेला आहे, लक्षात घ्या, आणि तो आता खाली उतरेल, म्हणजे सॉफ्ट लँडिंग होईल. म्हणजे आताची नेक्स्ट स्टेप, आपण एक सेपरेशन अचीव केलेली आहे सक्सेसफुल, आणि नेक्स्ट व्हेरी क्रिटिकल स्टेप इज टू हॅव अ सॉफ्ट लँडिंग, आणि त्याच्यानंतर ते रोवर वगैरे बाहेर पडेल. ही फिगर खूप महत्वाची आहे, ओके. याच्यामधून तुम्हाला सगळं समजेल. आता सध्या आपण इथं आहोत सेपरेशन होण्यासाठी, राईट, येत आहे लक्षात. मग हे आता सध्याचे न्यूजचे अनालिसिस आहे. त्याच्यावरती एक क्वेश्चन मी सांगतो. आता आपण सगळंच बघितलेलं आहे कशी ती वेगवेगळ्या पहिल्या चंद्रयान मिशन पेक्षा वेगवेगळी आहे, त्याच्यामधून भारत काय साध्य करणार आहे, त्याच्यामधून फ्युचरसाठी म्हणजे भविष्यामध्ये भारताला काय काय त्याच्यापासून आपल्याला फायदे होणार आहेत, राईट. हे सगळं मी सांगतोय सांगितलं. त्याच्यावरतीच एक क्वेश्चन आहे, एक्सप्लेन हाऊ डिफरंट इज चंद्रयान 3 मिशन अँड इट्स सिग्निफिकन्स टू द इंडियन स्पेस एक्सप्लोरेशन. त्याची मोहीम किती वेगळी आहे ते सांगा, त्याच्यापासून काय फायदे होणार आहेत ते पण सांगा. फायदे पण आपण डिस्कस केलेले आहेत, पण इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस फायदे होतात तर ती मोहीम कशी चॅलेंजिंग पण आहे हे लक्षात घ्या. इथं महत्वाचं चॅलेंज काय आहे, आपण पहिल्यांदा दक्षिण ध्रुवावरती चाललोय चंद्राच्या, ओके. कुणीही ट्राय केलेलं नाही, आपण बघितलं दुसऱ्या देशांनी ट्राय केलेलं नाही दक्षिण ध्रुवावरती लँड करायचा, कारण दक्षिण ध्रुव हा कम्प्लिटली सूर्यापासून वेगळा असतो, त्याच्यामध्ये सनलाईट तिथं मॅक्झिमम नसतेच, ब्लॅक साईड ऑफ द मून आपण म्हणू शकतो त्याला. त्यामुळं आपण बघितलं रोवरची कपॅसिटी पण किती आहे, 14 दिवसाचीच आहे, म्हणजे सनलाईटचा तो मॅक्झिमम वापर करू शकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पण आपल्याला तो रोवर जगवायचा आहे, म्हणून हे चॅलेंजेस त्याला फेस करण्यासाठी, आणि अशी क्रिटिकल टेक्नॉलॉजी पण डेव्हलप होईल इंडियाकडून, राईट. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. आणि हा क्वेश्चन पाठवून द्या आमच्या ह्याच्यावरती. होप तुम्हाला समजलं असेल आपलं डिस्कशन, कारण खूप महत्वाचं आहे स्पेस एक्सप्लोरेशन. इंडिया आता सध्या नवीन नवीन प्रयोग करत आहे आणि त्याच्यामधून क्वेश्चन्स येणारच आहेत, 100% येणार, प्रिलिम्समध्ये साठी किंवा मेन्समध्ये साठी. सो थँक्स फॉर द जॉईनिंग. नक्की सोडवा क्वेश्चन आणि आम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती सेंड करा, तुम्हाला परत रिवर्ड बॅक करण्यात येईल विथ फीडबॅक, राईट. सो थँक्स फॉर जॉईनिंग. उद्या आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन लक्षात भेटूयात, परत एकदा नवीन टॉपिक आणि नवीन काही इन्फॉर्मेशन घेऊन, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल, ओके. थँक्स.